संख्या आणि नावांची कला इतिहासाला नवीन नाहीये। हे एक शास्त्र आहे जे ताऱ्यांइतकंच जुनं आहे। गेल्या काही वर्षांमध्ये मास्टर्स नसल्यामुळे ही कला लुप्त होत आहे असं मत प्रख्यात खगोल संख्याशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी व्यक्त केलंय। संख्या आणि नावे या क्षेत्रामधील यशस्वी वाटचालीमध्ये 2 दशकं पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रम आणि पत्रकार परिषदेमध्ये श्वेता जुमानी यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय। श्वेता यांच्या रक्तातच खगोल संख्याशास्त्र आहे। त्या प्रसिद्ध खगोल अंकशास्त्रज्ञ स्वर्गीय श्री बंसीलाल जुमानी यांची मुलगी आहेत। वडील हेच त्यांचे गुरु देखील होते। जुमानी म्हणाल्यात की लोकांचं जीवन बदलण्यासाठी आणि त्यांचे खरे नशीब साध्य करण्यासाठी मदत करण्यासाठी संख्यांचा वापर करत आहे। पन्ना बे हे IAS अधिकारी गायक बनले आहेत। ड्रायव्हर्स रिअल इस्टेटचे उद्योजक बनले आहेत आणि सामान्य लोक असामान्य आहेत। खगोलशास्त्राकडे कशामुळे आकर्षित केले यावरती त्या म्हणाल्या की हे माझ्या जीन्समध्येच आहे। माझ्या वडिलांचा सल्ला घेतल्यावर लोकांचं जीवन कसं बदललंय ते मी पाहिलंय। त्यांच्या सूचनांवरती काम केल्यानंतर लोकांना आनंदी दिसणे यापेक्षा चांगली भेट असू शकत नाही। सो इट इज अ ब्युटिफुल जर्नी अँड मिस्टर विजय अंबाडे वॉज द फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स। फिर 10 साल में मैंने दूसरा किया, अब 20 साल में तीसरा कर रही हूँ। अभी नेक्स्ट आपको मेरे 25वें साल पे नहीं आना है, 24वें पे। तो मम्मी कह रही थी 20 क्यों मना रही है, 25 मना। मैंने कहा 25वां तो सब लोग मनाते हैं, मेरा लकी नंबर 24 है, मैं तो 24वां मनाऊंगी। सो इट्स ग्रेट अमेजिंग जर्नी। कुछ देर आर नो वर्ड्स टू से कि कितना ब्यूटिफुल सब कुछ हुआ है। थैंक्स टू एवरीबडी, बट जनरल पब्लिक ने जो हमारा साथ दिया है। आई एम ब्लेस्ड टू बी बॉर्न इन दिस कंट्री। हमारे देश में लोग बोलते हैं सुपरस्टिशियस है आप, ये सब अंधविश्वास है। बहुत जोक्स बने थे हमारे ऊपर, बहुत मीम्स बने थे, अभी भी बहुत लोग मजाक उड़ाते हैं। लेकिन एकता कपूर के साथ आज आपको शाहरुख खान ने भी बता दिया कि डबल ए के बगैर तो भाई वो भी पठान नहीं बन सकते हैं। हमारे 9 नंबर्स आपको बताते हैं कि आप कौन से करियर के लिए फिट हो। मैं इस करियर के लिए फिट हूँ, शाहरुख अपने करियर के लिए फिट है, सचिन अपने करियर के लिए फिट है, बाकी सब इंजीनियर्स बन रहे हैं, बाकी सब डॉक्टर्स बन रहे हैं। सो बहुत ज़रूरी है आपको जानना आपका बच्चे का बर्थ डेट क्या है और वो कौन से स्ट्रीम में जा सकता है। और मैंने हज़ारों IAS ऑफिसर्स को कन्वर्ट करके एक तो जिम खोल दिया, एक सिंगिंग करती है, आप उसको फॉलो करो, निषाद अपूर्वा निषाद, उन्होंने गाना गाती है अभी एंड शी वॉन्टेड टू बिकम IAS ऑफिसर। तो आपके बर्थ डेट में सब छुपा हुआ है। अब आप शायद ये पूछ रहे हैं कि हम कहाँ से सीख सकते हैं न्यूमरोलॉजी। तो बहुत सारे लोग सिखाते हैं, लेकिन हमको ऊपर वाले ने काम दिया है, अभी ये इनका काम है। अभी मैं अपने हस्बैंड को बोल रही थी इसके ऊपर भगवान का भी हाथ है जी। जरा मेहनत सब लोग करते हैं, लेकिन एक कनेक्शन होना चाहिए। अभी ये अपना मटन का रेसिपी दुनिया को बेच बेच के 500 रुपये में 5000 रुपये में संजय संजीव कपूर के जैसे क्लास चालू करेगा, लेकिन वो बात नहीं रहेगी। तुम्हारे किस्मत में होना चाहिए, मेरे पापा बचपन से बोलते थे तुम्हारे किस्मत में होना चाहिए अच्छा डॉक्टर, अच्छा वकील और अच्छा एस्ट्रोलॉजर। ये 3 तुम्हारी ज़िंदगी चलाते हैं। पर्सनली व्हाट इज योर बिलीफ सिस्टम? माय बिलीफ सिस्टम इज लक इज मच मोर देन हार्ड वर्क, बिकॉज आई हार्डली वर्क, आई एम अ हार्डली वर्किंग पर्सन। नमस्कार, मी गणेश पायगुडे, जगदंबा हॉटेल जे आहे ते आमचं आहे। मॅडमच्याकडे मी गेलो होतो खूप वर्षापूर्वी, त्यावेळेस त्यांनी मला नावात म्हणजे चेंज करायला लावला होता। तर माझं नाव साधं नॉर्मल नाव आपलं गणेश GANESH, तर त्यांनी GANEAYSH करायला लावलं आणि पायगुडेचं होतं PAYGUDA, तर त्यांनी PAYGUDAY करायला लावलं। सो मी ते चेंज केले आणि त्यानंतर मग परत हे आता हे झालं ह्याचं मी आता मग त्याच्यानंतर माझ्या पासपोर्टवर पण तेच नाव आहे, त्याच्यानंतर माझ्या बँकेत आहे तेच नाव खात्यावर, माझी साईनसुद्धा मग मी नंतर चेंज करून घेतली पेपरला हे करून नाव चेंज करायचं ते देऊन झालं माझं ते। ज्यावेळेस मॅडमकडे गेलो होतो त्यावेळेस नुकतंच चालू झालं होतं आणि नंतर मग बऱ्यापैकी मी फॉलो करतो जेवढं ॲज पॉसिबल असतं, म्हणजे जेवढं जमल तेवढं करतो। काय होतं गडबडीत कधी कधी नाही होत, कधी कधी फॉलो करणं,
पण जेवढं पॉसिबल असेल तेवढं करतो. आता सकाळी जरी हातावर 24 लिहिलं तरी ते काय होतं, आमचं किचनमध्ये काम असतं, इकडे तिकडे ते धुवून जातं. मॅडमला मी विचारलं होतं गोंदून घेऊ का, ते म्हटले नाही अजिबात नाही तसलं नाही करायचं, पण ते म्हटले नाही तसं नाही करायचं. आणि त्याच्यानंतर मग मी राईस मिलच्यासाठी सुद्धा गेलो, का आता माझं असं नाव PAY इकडे गेलो होतं, म्हटलं असं करू का, नाही म्हटलं तसं नाही करायचं. मग आम्ही आईच्या नावाने मग ते अरुणा ई म्हणून केलं, तर AR UNAI झालं असतं, पण ह्यांनी AR OO टाकायला लावलं तिथं, आणि पायगुडी ॲग्रो फूड प्रोडक्ट्स म्हणून टाकायला लावलं, तर ते PAYG OO DAY करायला लावलं. तर आता राईस मिलचं आहे आमचं चालूच आहे, हां बऱ्यापैकी आता त्यालाही रिस्पॉन्स चांगला आहे, आणि हॉटेलचं तर आहे सगळे जग जाहीर आहे. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.